वाईफ स्वॅपिंग म्हणजे आपल्या पत्नीची आदला बदली आपल्या बायकोची आदला बदली इतर पुरुषासोबत करणं हे कधीकधी म्युच्युअल कन्सर्ननी म्हणजे परस्पर संमतीने अथवा जबरदस्तीने देखील केली जाते आजपर्यंत आपल्याला वाटत होते की हा प्रकार फक्त मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये परदेशामध्ये या ठिकाणी चालतो फॅशन म्हणून चालतो लाईफस्टाईल म्हणून चालतो चेंज म्हणून चालतो पण आज मी तिला जर समाजातील अनेक उदाहरणं पाहिली समुपदेशनाला आलेल्या काही केसेसचा अभ्यास केला तर हे लक्षात येतं की ही जी काही पद्धत आहे हे जे काही चुकीचे संस्कृतीचं पूर्णपणे केलेलं हे चुकीचं सगळं हे आहे हे आज आपल्या दारापर्यंत येऊन पोचलेलं आहे वाईफ स्वॅपिंग म्हणजे नक्की काय आणि ते कशा प्रकारे केलं जातं यावर आपण पहिले थोडी माहिती घेऊयात त्यानंतर आपण हे कशा का, का बरं करतं कोण करतं आणि त्यातून त्यांना कुठला असा आनंद मिळतोय म्हणून ते करतायत त्यातून काय काय त्रास होऊ शकतात त्याचे दुष्परिणाम काय होतात या सगळ्याचा आपण आज आढावा घेणार नमस्कार मी समुपदेशिका मीनाक्षी जगदाळे सप्रेम मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते वाईफ सॅपिंग हा जो प्रकार आहे यामध्ये कुठल्या पण दोन जोड्या पती पत्नीच्या आपल्या मतानुसार आपल्या मर्जीनुसार एकतर एकमेकांचे पार्टनर एक्सचेंज करतात कधी कधी त्या घनिष्ठ जवळच्या ओळखीच्या असतात मित्रमैत्रिणींमधल्या असतात किंवा कधीकधी अतिशय अनोळखी असे सुद्धा हे कपल्स असतात मुळात ह्या लोकांची एक सर्वसाधारण थिंकिंग किंवा वैचारिक हे असे असते की अफेअर तर करतोच सगळे रिलेशन तर ठेवतोच आपण चोरून लपून ते ठेवण्यापेक्षा आम्ही पती पत्नी दोघांना सांगून दोघांच्या इच्छेने हे ठेवतो जेणेकरून आमच्या मनात पतीपासून किंवा पत्नीपासून काही लपवल्याची फिलिंग राहणार नाही गिल्ट राहणार नाही दुसरे काही कारणं असे लक्षात येतात की याच्यातून आमच्या आयुष्याला एक नवीन स्पार्क भेटतो आयुष्यभर एकाच पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणं हे बोरिंग असतं रटाळ असतं कंटाळवाणं असतं त्यामध्ये काहीतरी नाविन्य यावं काहीतरी वेगळे पण यावं पण ते पत्नीला सांगून पतीला सांगून विश्वासात घेऊन व्हावं यासाठी आम्ही या गोष्टी करतो अतिशय उच्चभ्रू समाजामध्ये हायली क्वालिफाईड अतिशय श्रीमंत अतिशय मोठ्या सिटीजमध्ये राहणाऱ्या सोसायटीमध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा सर्रास वापर होताना दिसतो काहींचा उद्देश हा केवळ फन मजा चंगळवाद चेंज हा असतो तर काहींचा उद्देश असतो यातून काही पैसे मिळतील का यातून काही मोठं बिझनेस डील साईन होईल का यातून काही मोठा आपल्याला एखादा बिझनेस किंवा त्याची संधी ऑपॉर्च्युनिटी मिळेल यामुळे आपली वाईफ एखाद्याशी एक्सचेंज करता येते काही ना काही त्याच्यामध्ये त्यांचे आर्थिक फायदे अवलंबून असतात म्हणून देखील अशा प्रकारे वाईफ एक्सचेंज करण्याचे प्रकार केले जातात आता यामध्ये काही ठिकाणी वाईफ विलिंगली इच्छा दाखवू शकते हो म्हणू शकते पण अनेक ठिकाणी हे निदर्शनास येते की इथे पत्नीला बळजबरी केली जाते मानसिक टॉर्चर केलं जातं ब्लॅकमेल केलं जातं तिचा गैरफायदा घेतला जातो तिला इमोशनल केलं जातं तिला तिच्यावर हिंसाचार केला जाऊ शकतो आणि तिला ह्या गोष्टी करायला जबरदस्तीने प्रवृत्त केलं जातं वाईफ सॅपिंग नेमकं चालतं कसं सा। यासाठी अनेक ठिकाणी मोठे मोठे क्लब्स आहेत मोठे मोठे ग्रुप्स आहेत ज्याचे हे लोक कपल्स अधिकृत मेंबर असतात मेंबरशिप अशा ग्रुप्सची मिळवली जाते काही ठिकाणी समाज माध्यमामध्ये याच्या जाहिराती आढळतात सोशल मीडिया म्हणाल तर त्याच्यावर अनेक प्रकारचे रील्स व्हिडिओज छोटे छोटे प्रोग्राम वेब सिरीज असे उपलब्ध आहेत ज्यातून हे सगळं करण्याचं मोटिवेशन पती पत्नींना मिळतं आहे किंवा यात काहीच गैर नाही आहे सगळीकडे हेच सुरू आहे आपण करायला काही हरकत नाही ट्राय करायला हरकत नाही अशा मानसिकतेतून हे केलं जातं अशा गेममध्ये जेव्हा फक्त पती पत्नी एक्सचेंज होतात त्याच पलीकडे जाऊन Group six, हो वर, नी, नी ग्रुप सेक्स हा देखील याचा एक भाग आहे अनेकदा मोठ्या रिसॉर्ट्सला फार्महाऊसवर काही एक्सॉटिक लोकेशन्सवर काही ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी एकांतांमध्ये कोणाच्या घरांमध्ये प्रायव्हेट ग्रुपने ग्रुपनी पतीपत्नी जमवले जातात जमतात विलिंगली जमतात बेबी त्यातल्या काही पत वाईफ ज्या असतील त्या अनविलिंगली तिथे आलेल्या असतील सगळ्या कार्सच्या चाव्या एकत्र करून ठेवणं त्यातून जी चावी जी बाय लेडीज उचलेल ती कार ज्याची असेल त्याच्यासोबत तिने जाणं किंवा लकी ड्रॉ टाईप चिठ्ठ्या टाकणं अशा प्रकारे जसं नाव येईल त्याच्यासोबत त्या स्त्रीनी जाणं आणि एक रात्र स्पेंड करणं घालवणं एक रात्र घालवणं अशा प्रकारे हा गेम म्हणून खेळला जातो हा गेम म्हणून खेळताना या लोकांना अतिशय ॲडव्हेंचर वाटतं आनंद वाटतो थ्रील वाटतं आणि त्यात ते, ते एन्जॉयमेंट म्हणून ही गोष्ट एन्जॉय करतात हा झाला एक कशा प्रकारे ही गोष्ट चालते याचा भाग अनेक ठिकाणी पतीपत्नींच्या बोलण्यात हे लक्षात येतं की पुरुष हा अनेकदा ॲनल सेक्स किंवा ओरल सेक्स याची डिमांड पत्नीकडे करत असतो किंवा काहीतरी नशा करून मद्यपान करून किंवा एकत्र मद्यपान करून शरीर संबंध ठेवावेत बनवावेत ज्या प्रकारे पॉन फिल्म्समध्ये सांगितलं आहे दाखवलं आहे त्याप्रकारे पत्नीप्रबरोबर संबंध प्रस्थापित करावेत ठेवावेत अशी इच्छा अनेक पुरुषांची असते ज्या वेळेला पत्नी स्वतः या गोष्टीला नकार देत असते किंवा तिची तशी इच्छा नसते तेव्हा पती तिला ऑफर देतो की तुला जर हे जमत नसेल किंवा तुला जर हे शक्य नसेल तर आपण अशा प्रकारे पार्टनर एक्सचेंज करू शकतो तुला जे काय हवं आहे जे काय आवडतं आहे ते तू एखाद्यासोबत करू शकते एन्जॉय आणि मला जे हवं आहे जे काय मला आवडतं आहे जे काय माझ्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करणारी ते स्व पूर्ण करणारी जर मला कोणी भेटत असेल तर मला ते तू करू दे यातून ह्या अशा सगळ्या गोष्टींचा हे होतो की फँटसीज तुमच्या ज्या काही वेगवेगळ्या कल्पना आहेत सेक्सबद्दलच्या रोमांसबद्दलच्या त्या पूर्ण करण्यासाठी जर आपला पार्टनर तयार नसेल तर लगेच त्याला पर्यायी दुसरा पार्टनर शोधून त्याच्याकडनं या गोष्टी पूर्ण करून घेणे पण ते नवऱ्या बायकोंना एकमेकांना विश्वासात घेऊन त्यांच्या समोर पूर्ण करून घेणे हा या मॅकमागचा एक मेजर हेतू असल्याचं अनेकांच्या डिस्कशनमधनं लक्षात आलेलं आहे यामध्ये आपण जर बघाल तर आपण काउन्सलिंगला आलेल्या एक दोन छोट्या छोट्या केसेसचे मी इथे उदाहरणं देते एक अतिशय साध्या गावातली मुलगी लग्न होऊन मुंबईसारख्या शहरात जाते लग्नानंतर एक आठ दिवसात एक दोन वेळा माहेरी येणं सासरी जाणं हे झाल्यानंतर ती ताबडतोब माहेरी निघून आली कायमशी निघून आली आणि ती काउन्सलिंगला ज्या वेळेला आली तेव्हा तिने सांगितलं ते अतिशय धक्कादायक होतं अतिशय सर्वसामान्य घरातील ही मुलगी नवरा पण अतिशय नॉर्मल घरातला खूप हायफाय किंवा खूप श्रीमंत किंवा खूप उच्चभ्रू असंही काही वातावरण नाही त्याचे त्याच्या मोठ्या वहिनीबरोबर संबंध त्याचे म्हणजे तिच्या नवऱ्याचे जेव्हापर्यंत लग्न नव्हतं झालेलं यांचं मोठ्या वहिनीसोबत त्याचे संबंध होते त्यांनी बायकोला पहिल्या दुसऱ्या भेटीतच स्पष्ट केलं लग्नानंतर की आपण चौघही म्हणजे तिचा नवरा माझा मोठा भाऊ तू आणि मी चौघही या रूममध्ये एकत्रच राहणार आहोत तिला सुरुवातीला काही कळेच ना तिला वाटलं मी नवीन आहे मला काहीतरी सवय होईपर्यंत किंवा मी घाबरू नाही म्हणून किंवा घरातली मला सगळी माहिती व्हावी म्हणून किंवा घरात सध्या पाहुणे रावळे आहेत म्हणून असं काही हिशोबाने हा बोलत असेल पण वास्तविक त्याने जेव्हा तिला क्लिअर केलं की माझं लग्न होईपर्यंत माझी गरज ही माझ्या या मोठ्या भावाच्या पत्नीनी भागवलेली आहे मोठ्या भावाला ह्याची कल्पना आहे त्याचा याच्यावर काहीच आक्षेप नाही आहे कारण तो खूपदा टूरनिमित्त बाहेरगावी असतो आणि तू आता माझी पत्नी आहेस तर तुलाही मी नक्कीच जे हवं ते तुझं सगळं माझ्याप्रती असलेलं तुझ्याप्रती असलेलं माझं कर्तव्य असेल जे काही देणं घेणं असेल पत पती म्हणून ते तुला मी सगळं देईल त्यात काहीच प्रॉब्लेम नाही नो no डाऊट पण यू हॅव टू ॲक्सेप्ट ह्या सगळ्या गोष्टी तुला ॲक्सेप्ट कराव्या लागतील त्याचा तिला एवढा मोठा धक्का बसला होता की ती चार आठ दिवससुद्धा तिथे राहिली नाही किंवा नांदू शकली नाही आणि ती परत आली अजून एक उदाहरण आपण यामध्ये असं देऊ शकतो की एक पती एक पत्नी आपल्याकडे आली होती समुपदेशनासाठी तिचं असं म्हणणं होतं की माझा नवरा वारंवार अॅनल सेक्स ओरल सेक्सची डिमांड करतो आणि मला ते अजिबात आवडत नाही मला हे सगळं अनैसर्गिक वाटतं विचित्र वाटतं हे हायजेनिक नसतं ह्याचा मला प्रचंड शारीरिक त्रास होतो आणि मी त्याला रेडी नाही आहे तर माझ्या नवऱ्याने एक दिवशी डायरेक्ट बाहेरची एक स्त्री म्हणजे ती गर्लफ्रेंड होती की ती प्रॉस्टिट्यूट होती मला माहीत नाही स्त्री माझ्यासमोर आणली आणि आमच्या रूममध्ये आमच्या बेडरूममध्ये तिच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या आणि मला हे पटवून दिलं की ह्या गोष्टी अशा प्रकारे खऱ्या लाईफमध्ये पण होतात तुला जर असं वाटत असेल की तू फक्त मी व्हिडिओ बघून किंवा मी माझ्या डोक्यानी काहीतरी मनाने तुला सांगतोय तर हे असं काही नाही आहे हे बघ ह्या मुलीसोबत मी हे असं करू शकतो आणि मी जेव्हा याला विरोध केला तेव्हा त्याने मला प्रचंड शिवीगाळ केली मारहाण केली मला त्या रूममध्ये त्यांनी कोंडून घेतलं होतं आणि माझ्यासमोर हे सगळं चाललं होतं इव्हन तो मला हे म्हणत होता की तू पण आमच्यात जॉईन होऊ शकते आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ती लेडीज तर ता प्रोफेशनल्स असेल ज्या अर्थी ती हे सगळं इतक्या लाईटली करत होती आणि तिला कसलंच काही वाटत नव्हतं परंतु मला या गोष्टीचा खूप मानसिक धक्का बसला आता मला माझ्या नवऱ्याने डायरेक्ट हे सांगितलं आहे की जर तू हे ॲक्सेप्ट करत असशील अशा प्रकारेच संबंध ठेवणं मी म्हणेल त्या प्रकारेच माझ्याशी सेक्स करणं तर तरच मी तुझ्यासोबत राहील अदरवाईज तू राहा पण मी त्या महिलेला कायमस्वरूपी आपल्या घरात आणून ठेवेल किंवा कायमस्वरूपी मी तिला तिच्यासोबत ह्या गोष्टी तुझ्यासमोर करेल त्या तुला मोकळ्या मनाने ॲक्सेप्ट कराव्या लागतील कारण तू त्याच्यासाठी पात्र नाही आहेस सक्षम नाही आहेस किंवा तुझी त्याला परवानगी नाही आहे पण मी हे रोज रोजचे तुझे तमाशे रडणं ओरडणं मला विरोध करणं हे मात्र सहन करणार नाही आणि जा तुला जे करायचं ते तू करू शकते अशा प्रकारे तिला ही ऑफर देण्यात आली होती आपण जेव्हा जेव्हा पाहतो की ग्रुप सेक्स असेल किंवा विलिंगली केलेले हे सगळे कपल सेक्सचे असतील त्याच्यावर खूपदा रेड पडलेले आहेत खूपदा याच्यावर पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बातम्या छापून आलेल्या आहेत अनेक मोठ्या मोठ्या न्यूज चॅनल्सवर याच्या बातम्या आलेल्या आहेत पण असं होतं की हे सगळे संज्ञान मंडळी असल्याने आणि ते विलिंगली ते सगळं करत असल्यामुळे किंवा खाजगी जागेत ते करत असल्यामुळे कुठेही सार्वजनिक जागेत हे सगळं करत नसल्यामुळे याला आपण कुठल्याही परफेक्ट कायद्याचा आधार असा हा लावू शकत नाही हां पण एखाद्या महिलेवर जर जबरदस्ती कोणी अनैसर्गिक संभोग किंवा अनैसर्गिक सिक्स करायचा प्रयत्न करत असेल तर ती आय पी सी थ्री सेवन्टी सेवनद्वारे त्यावर गुन्हा दाखल करू शकते त्याचा पण तिने त्याच्यामध्ये पूर्ण अजून डिटेलमध्ये जाऊन व्यवस्थित सल्ला घेऊन त्याच्यामध्ये अनेक डिटेल्स आहेत याचा ती हे करू शकते वापर पण अनेकदा हेच आढळतं की पत्नीला जबरदस्ती करून पती हे करायला भाग पाडतो तिला अनेक प्रकारे पटवून दिलं जातं वीस वर्षापूर्वी इंडिया टुडेने एक सर्वे केला होता या सर्वेमध्ये त्यांनी अशा पार्टनर एक्सचेंजची जी काही पार्टी सुरू होती एका ठिकाणी तिथे स्ट्रिंग ऑपरेशन करून एंट्री केली होती कपल म्हणून एंट्री केली होती आणि जेव्हा नंतर ही गोष्ट ओपन झाली तेव्हा हे लक्षात आलं की नव्वद टक्के स्त्रिया या केवळ नवऱ्याचा हट्ट म्हणून पुरुषाचा हट्ट म्हणून किंवा नवऱ्याला वाईट वाटायला नको म्हणून आपला संसार तुटायला नको म्हणून ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करत आहेत आणि इच्छा असो वा नसो या वाईफ सॅपिंगच्या गेममध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत अशा प्रकारच्या या चुकीच्या फँटसी ठेवणं चुकीच्या कृत्य करणं आणि याला फॅशन समजणं लाईफस्टाईल समजणं याचे दुष्परिणाम काय याच्याकडे आपण ल एक नजर टाकू असे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात प्रथमत तुम्ही अगदी विलिंगली जरी ही गोष्ट करत असाल पती पत्नी दोघं जरी राजी असतील तरी देखील तुम्हाला यातून शारीरिक त्रास होऊ शकतो एखादा आजार लागू शकतो तुमच्यावर मानसिक आघात होऊ शकतो तुम्हाला याचं व्यसन लागू शकतं कारण एकदा ह्या गोष्टीची सवय लागली की वारंवार माणूस त्याच गोष्टीचा शोध घेतं प्रकारे कोण उपलब्ध आहे कोणी भेटतं आहे का अनेक सोशल मीडियावरचे ग्रुप्स आपण त्यात जॉईन करत जातो जाहिरातींकडे आपण अट्रॅक्ट होऊ जातो याच्यात पण परत फसवणुकीचे प्रकार आहेत खरोखरी कपल एक्सचेंज करण्यासाठी अधिकृत जे काही ग्रुप असेल त्यात पण चुकीची माणसं इन्व्हॉल्व आहेत जे तुम्हाला इन्व्हाइट करतील हे सगळं करायला लावतील पण तेथे तुमचं रेकॉर्डिंग केलं जाऊ शकतं स्पाय कॅमेरे लावलेले असू शकतात ते रेकॉर्डिंग ते व्हिडिओज ते शूटिंग्स दाखवून नंतर तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं तुमच्याकडे पैशाची मागणी केली जाऊ शकते तुमच्या घरापर्यंत हे प्रकरण पोचवलं जाऊ शकतं जे तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी तुमच्या समाजातील इमेजसाठी अतिशय घातक असू शकतं ह्या गोष्टींमध्ये अनेकदा आपण पाहिलं आहे की ही गोष्ट एखाद्या गुन्ह्याकडे सुद्धा वळू शकते यातनं क्राईम घडू शकतो एखाद वेळेला पत्नीची विलिंगनेस नसेल किंवा समोरच्याचा विलिंगनेस नसेल किंवा जे कपल्स एकत्र येत आहेत त्यांच्यामध्ये काही ना काही वादावादी झाली काही चुकीच्या गोष्टी घडल्या कारण या सगळ्या गोष्टी बहुतांश वेळा ड्रिंक करून केल्या जातात या ठिकाणी स्त्रियांना देखील ड्रिंक घ्यायला प्रवृत्त केलं जातं अनेक प्रकारच्या अंमली पदार्थांचं सेवन अशा पार्ट्यांमध्ये केलं जातं या सर्व गोष्टी करत असताना नशेमध्ये कुठेही श शाब्दिक चकमक झाली काही झालं यातून क्राईम होऊ शकतो आणि तो होतो याच्यातून एखादी बाई इतक्या डिप्रेशनमध्ये जाऊ शकते की ती कायमस्वरूपी मनोरुग्ण होऊ शकते हे सगळं तिला पटत नाही पटलं नाही आणि तिच्यावर मजबुरी ला मजबुरीने ला, लादलं गेलं म्हणून ती आत्महत्या करू शकते कायमशी संसार सोडून सगळं सोडून निघून जाऊ शकते यामुळे संसार तुटू शकतात यदा कदाचित तुमच्या मुलांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुम्ही नाते ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी हे सर्व जर पसरलं हे जर तू स्प्रेड झालं तर तुमच्या मुलांवर याचे काय परिणाम होऊ शकतात तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांवर याचे काय परिणाम होऊ शकतात याचा देखील विचार होणं आवश्यक आहे फक्त एक फॅशन आहे सगळ्यात मेन कारण याला आहे सामाजिक माध्यमं रील्स व्हिडिओज याच्यामध्ये जे काही दाखवलं आहे याच्यामध्ये कुठलंही काही बंधन याला राहिलेलं नाही आहे आणि याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना पण वाटतं आहे की जसं आपण एखाद्या पिक्चरमध्ये फॅशन आहे ती अलगद उचलतो एखाद्या पिक्चरमध्ये हिरोनी घातलेला शर्ट इतक्या इझिली आपण कॅरी करतो हिरोईननी घातलेली एखादी साडी जशी लगेच बा मार्केटमध्ये येते आणि महिला ती साडी खरेदी करतात तसं आपलं एक ट्रेंड आहे किंवा आपली एक मानसिकता आहे की पिक्चरमध्ये सिरियलमध्ये दाखवलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपण अंमलात आणाव्यात पण त्या कुठपर्यंत आणि कोणत्या याचं देखील जपणं आवश्यक आहे ह्या ज्या गोष्टी दाखवल्या जातात या फक्त करमणूक म्हणून त्यांना त्यांचे टी आर पी वाढवायचे म्हणून त्यांना त्यांचे क्लायंट वाढवायचे म्हणून त्यांना त्यातून पैसे मिळवायचे म्हणून ते हे तयार करतात आणि ते दाखवतात त्यामध्ये सत्यता किती आहे पॉन फिल्ममध्ये जे दाखवलं जातं ते खरंच तसं असतं की ते एडिट केलेलं असतं आणि त्या किती प्रोफेशनली हे काम करतात त्यांचं काम ते असतं त्याबद्दल त्यांना पैसे मिळतात आपण पत्नीकडनं कोणती अपेक्षा करावी कोणत्या लेवलपर्यंत करावी किंवा पती पत्नीने देखील पतीकडनं कितपत फॅन्टसी पूर्ण करण्यासाठी अट्टहास करावा या सगळ्या गोष्टींचा खूप गांभीर्याने विचार होणं आज मी तिला आवश्यक आहे अजून एक उदाहरण या ठिकाणी देता येईल की अनेकदा काय होतं पतीला मुलबाळ होणार नसतं किंवा पतीला मुलबाळ होऊ शक म्हणजे पतीच्यामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मूलबाळ होणार नसतं कोणातरी एकामध्ये मेडिकली काहीतरी प्रॉब्लेम असतो अशा वेळा खूपदा पत्नीसुद्धा विलिंगली सांगते की तू दुसऱ्या परस्त्रीबरोबर संबंध ठेव हो। जेणेकरून आपल्याला मुलबाळ होईल पण ही गोष्ट आपल्याला घरात सुद्धा कळू द्यायची नाही बाहेर कुठेही कळू द्यायची नाही आहे मी तुमच्यासोबत रूममध्ये राहत जाईल ही माझी मैत्रिणी ही येत जाईल तू हिच्याबरोबर संबंध ठेव हे हो। म्हणजे आपल्याला काउन्सिलिंग मार्फत हे आलेले जे उदाहरण आहेत छोटे छोटे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आहे इथे डिटेलमध्ये आपण जाऊ शकत नाही वेळेअभावी तर असं सुद्धा आहे की ओके नवरा सक्षम नाही आहे तर नवरा पत्नीला सांगतोय की माझ्या मित्रासोबत तू असे रिलेशन ठेव आपल्याला मुलबाळ होईल निदान समाजात आपली होणारी बेइज्जत बेआबरू की बाबा आपल्याला मुलबाळ होऊ शकत नाही आपण असं कपल आहोत किंवा आपण फिजिकली फिट नसलेलं कपल आहोत लोक मला नामर्द समजतील लोक मला इम्पॉर्टंट समजतील आणि हे सगळं लोकांपासून झाकण्यापेक्षा आपण आपल्या दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये हे करूयात आणि ह्या गोष्टीसाठी सुद्धा अनेकदा स्त्री अथवा पुरुष ही परक्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार होतात या पलीकडे जाऊन अजून एक केस अशी आहे की अतिशय प्रतिष्ठित घरातले जर नवरा बायको असतील आणि नवऱ्यामध्ये शारीरिक क्षमता नसेल किंवा तो जो स्त्रीला बायकोला पूर्णत सेक्समध्ये सॅटिस्फाय करू शकत नसेल तर तो हा विचार करतो असे कुछे कुछे कही कही की माझी पत्नी असंही कुठे ना कुठे जाऊन अफेअर आहे काही ना काही तर करेल तिची गरज भागवण्यासाठी तर त्याऐवजी मीच जर हिला परवानगी दिली आणि माझ्या डोळ्यासमोरच जर हे सगळं मी पाहिलं किंवा हिला एक ॲक्सेप्ट केलं ह्या गोष्टीला तर निदान माझी बाहेर होणारी सामाजिक बदनामी थांबेल आणि अतिशय मोठ्या घरातील मोठ्या प्रमाणात ज्याचा सामाजिक इमेज आहे अशा व्यक्तीची ही केस आहे आणि त्याने हे पत्नीला स्वखुशीने की ओके तू याच्यासोबत मीच तुझ्यासाठी एक माझा मित्र आहे तो शोधलेला आहे आणि तू याच्यासोबत आपल्या घरात राजरोसपणे तुला जेव्हा वाटेल जसं वाटेल तू संबंध ठेवत जा मी घरी असेल त्यामुळे लोकांना डाऊट येणार नाही ना ना, शेजारच्यांना डाऊट येणार नाही ना ना ना, सोशल समाजात कुठे काही इज्जतीचा प्रॉब्लेम होणार नाही ना ना। तू खुश राहशील मी खुश राहील कारण त्याला भीतीही होते की उद्या बायको कुणाबरोबर जर निघून गेली किंवा बाहेर कुठं तिचं अफेअर झालं आणि जर सोशली लीक झालं तर माझी इज्जत माझी इमेज माझी प्रतिष्ठा माझा बिझनेस मी जेवढा आज काही कमवलं आहे हे सगळं काही पाण्यात जाईल धुळीला मिळेल म्हणजे अनेक कारणं देखील त्यामागे आहेत की तिथे स्त्री आणि पुरुषांना हे ॲक्सेप्ट करावं लागतं किंवा ते इच्छेविरुद्ध असो किंवा इच्छेने असो हे करायला प्रवृत्त होत आहेत आज समाजाचा हा जो असा ट्रेंड चालला आहे याच्यामध्ये आपण काय बदल करू शकतो कसे बदल करू शकतो कुठे थांबू शकतो हे आपणच ठरवायचं आहे आणि अशा गोष्टी आज आपल्या छोट्या छोट्या शहरांपर्यंत उद्या आपल्या घरापर्यंत येऊन जातील ते आधीच आपण याबाबतीत सतर्क व्हायचं आहे ही मजा म्हणता म्हणता फन म्हणता म्हणता चेंज म्हणून एन्जॉयमेंट म्हणून उद्या आपल्या आयुष्याला अतिशय चुकीचं किंवा वाईट किंवा वेगळं वळण देऊन जाईल याच्यावर आपण लक्ष देणं आवश्यक आहे सर्वसामान्य लोकांनासुद्धा वाईफ सॅपिंग किंवा ग्रुप सेक्स किंवा पार्टनर एक्सचेंज या गोष्टीबद्दल आकर्षण का वाटावं या वाटेला त्यांनी का जावं याचा जर आपण थोडा सखोल अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या समाज माध्यमांमध्ये मा अनेक प्रकारे याच्यावर भरपूर मटेरियल उपलब्ध आहे अनेक व्हिडिओज अनेक वेब सिरीज अनेक रील्स या उपलब्ध आहेत वास्तविक हे सगळं खरं आहे असं आपल्याला पटवून द्यायचा प्रयत्न केलेला असतो किंवा हे खरोखरचे नवरा बायको आहेत हे खरोखरचं कपल आहे आणि यांनी कशाप्रकारे वाईफ स्वॅप करून आयुष्यात एन्जॉय केला मजा घेतली असं आपली मानसिकता बदलण्याचा यातून प्रयत्न झालेला दिसतो पण हे कधीही खरं नसतं हे स्क्रिप्टेड असतं ज्या प्रकारे एखाद्या पिक्चरचं सिरियलचं शूटिंग स्क्रिप्ट लिहून डायलॉग लिहून ॲक्शन्स लिहून करायला लावलेलं असतं त्याचप्रकारे हे ॲक्टर ॲक्ट्रेस असतात हे फक्त ही ॲक्टिंग करत असतात मनोरंजनासाठी असेल त्यांना त्यांच्या चॅनलचे काही बेनिफिट्स असतील व्ह्यूज वाढवण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी अशा प्रकारे चुकीचे लोकांना दाखवून चुकीच्या प्रवृत्तीकडे लोकांना वळवण्यासाठी पण हे आपण खरंच समजून बसतो आणि आपल्या आयुष्यातही हे करायला हरकत नाही ट्राय करायला हरकत नाही या लाईटली त्या गोष्टी घ्यायला जातो वार ते लगनो। लगनो। अशा गोष्टी वारंवार पाहिल्यामुळे ज्याला आपण म्हणतो की त्याचं काही वाटेन असं होतं त्याच्याबद्दल लाज वाटणं त्याच्या ते पाहण्यात कुठतरी आपल्याला मनाला एक बोचणी लागणं टोचणी लागणं किंवा हे चुकीचं आहे असं आपल्या अंतर्मनाने आपल्याला सांगणं हे सुद्धा अशा वेळेला होत नाही कारण वारंवार पाहून आपली नजर मेल्यासारखी होते तेच ऐकणं तेच पाहणं तरी मी आपल्या सर्वांना ही विनंती करेल की असे कोणतेही व्हिडिओ पाहून चुकीचे व्हिडिओ पाहून स्क्रिप्टेड व्हिडिओ पाहून आपण अजिबात प्रभावित होऊ नका आपली लग्नसंस्था आपले पतीपत्नीचे नाते हे जे काही आपल्या संस्कारांवर आधारित आहे संस्कृतीवर आधारित आहे ते अतिशय योग्य आहे त्याचप्रमाणे आपण वागणे अपेक्षित आहे त्याचप्रमाणे आपण या जगात जे काही चाललं आहे त्याच्यापासून अलिप्त राहणं आवश्यक आहे कुठल्याही प्रकारे अशा गोष्टीला मनाला भुरळ न पडू देता आपल्या मतावर आपल्या संस्कारांवर आपल्या संस्कृतीवर ठाम राहा आणि तरुण पिढीला मी एक आव्हान करू इच्छिते की आपण तर सामाजिक माध्यमं खूप मोठ्या प्रमाणात वापरता कधी काहीही पाहताना करमणूक म्हणून पाहताना अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या तर त्या ताबडतोब स्किप करा डिलीट करा असं कधीही आपल्याला येणार नाही याच्यासाठी ये आपण आपल्या मोबाईलमध्ये त्या प्रकारे सेटिंग्स करा पण अशा गोष्टी पाहून त्या वास्तव समजून त्याच्या आहारी जाऊ नका आजपर्यंत आपण काही व्हिडिओज केलेले आहेत जे मॅरेज काउन्सिलिंग कौटुंबिक समस्या महिलांचे पुरुषांच्या शारीरिक समस्या वगैरे हे सगळे विषय याच्यामध्ये आलेले आहेत आपल्याला जर या या पलीकडे किंवा या व्यतिरिक्त अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल किंवा आत्तापर्यंत झालेल्या व्हिडिओज पाहून ऐकून आपल्या मनात काही शंका असतील आपले स्वतःचे काही प्रश्न असतील खरंच जेन्युन असतील त्यात तथ्य असेल, असेल, असेल आणि सिरियसली जर आपल्याला त्याच्यावर काही उपाययोजना मार्गदर्शन किंवा सल्ले सूचना हव्या असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की लिहा यापुढील व्हिडिओ आपण आपल्या सर्वांच्या प्रश्नांसाठी म्हणून एक खास उत्तरांचं सेशन किंवा त्या प्रश्नांवर उत्तर किंवा आपल्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी घेणार आहोत आणि तो आपण नक्कीच घेऊ फक्त आपल्या कमेंट्स या जेन्युन असू द्यात या खरंच कुठेतरी आयुष्याला दिशा देणाऱ्या समाज बदलणाऱ्या काहीतरी सकारात्मक घडवणाऱ्या असू द्यात याची आपण दखल घ्या आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमच्या सप्रेम मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद